भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेसाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून 7 बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून 7 बसेसची सुरुवात करण्यात आली आहे. याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते करण्यात आला. मिरज ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून ही सुविधा करण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, भाजपा अनुसूचित जाती प्रदेश सरचिटणीस मोहन वणकंडे, महापालिका स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे तसेच शहर व ग्रामीण मधील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. त्या अनुषंगाने सर्वांना माहिती आहे की जनवरी पासून टप्प्याटप्प्यात आपण कोरोनाच्या लसीकरण देण्यासाठी मोहीम चालू केली होती. 1 एप्रिल पासून जे 45 वयाचे ज्येष्ठ लोक आहेत ते सर्व लसीकरण घेण्यासाठी एलिजिबल झाले आहेत. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये आपण जेवढे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहे 60 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्यासोबत जवळपास 115 उपकेंद्रमध्ये आपण वॅक्सिनेशनची मोहीम चालू केलेली आहे. तर त्यासाठी जेवढी यंत्रणा आपल्याला पाहिजे ते सर्व यंत्रणा आपण सज्ज केली आहे. पण लसीकरण देण्यासाठी लोकांचा मोबिलायझेशन भरपूर महत्त्वाचं आहे. त्यासाठी जिल्हा परिषद विभागाचे जे 3 विभाग आहे, शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग आणि आरोग्य विभाग, ते सर्व यंत्रणांना आपण मोबिलाईज केलं आहे. आणि याच्यासोबतही जे लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी, लोकशाहीमार्फत येऊन आलेले जे लोक आहे त्याला मी विनंती केली होती की आपण सुद्धा याच्यामध्ये तुमची मदत द्या आणि लोकांना हा संदर्भात मोबिलाईज करण्यासाठी तुम्ही काही वेगवेगळे नियोजन करावा. लोकांचा प्रॉब्लेम असा होता की जे आपल्या ग्रामीण रुग्णालय किंवा रुग्णालय असेल तिथं PVCची सोय, ह्या इंजेक्शनची सोय आहे, तिथून ते अंतर खूप लांब असतं, त्यामुळे लोकांना येण्याजाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे लोक यायला मागत नाही. त्यासाठी आज ह्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदर्शन दिनानिमित्त आम्ही सर्वांनी मिळून 7 बसेस आम्ही चालू केलेले आहेत. 7 जिल्हा परिषद गटात 1-1 बस काम करेल आणि त्या बसमधून सगळ्या हे जे लसीला व 45-45 वर्षाच्या वरचे सगळे नागरिक असतील, माता असतील, बहिणी असतील, त्यांना घेऊन ह्या लसीच्या ठिकाणी त्या बस येतील. बस त्यांना लस दिली जाईल आणि त्यांना परत घरी सोडायची व्यवस्था आज केलेली आहे. हा उपक्रम आम्ही शनिवारपर्यंत, त्याच्यात रविवारपर्यंत आम्ही हा उपक्रम राबवू आणि त्या पद्धतीनं ह्या उपक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा, जेणेकरून लस होणं ही काळाची गरज आहे, लस टोचून घेणं काळाची गरज आहे. काही लोक भीती दाखवत आहे काय, पण असं काही नाही आहे. जे आम्ही सगळे उभे आहेत, आम्ही सगळ्यांनी लस घेतलेली आहे, त्यामुळे कुठेही त्याचा इफेक्ट होत नसेल तर आपण लस घ्यावी आणि कोरोनापासून मुक्त होण्यासाठी त्या शासनाला आम्हा सर्वांना आपण मदत करावी, म्हणून माझं निवेदन आहे.